आय सी सी वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या लंडनमध्ये वेकेशन एन्जॉय करतोय त्याच्यासोबतच रोहित शर्माही लंडनमध्ये वेकेशन एन्जॉय करतोय तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आपल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळत आहे आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया पहिल्या तीन सामन्यात दोन एक न आघाडीवर आहे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीज अंतनं भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे पण त्याआधीच किंग कोहलीच्या एका निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला कोहलीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर व्हाईट बॉल सिरीज खेळण्यास नकार दिलाय कोहलीच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहलीनं बी सी सी आय आणि सिलेक्शन कमिटीला आहे तो वाईट बॉल क्रिकेट खेळण्यासाठी कधीपासून उपलब्ध असेल याबद्दल तो स्वतः माहिती देईल या दरम्यान कोहलीनं यापूर्वीही टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता गेल्या बारा महिन्यांमध्ये में अनेकदा कोहिलीनं कोणत्या ना कोणत्या कारणानं या फॉर्मॅटपासून अंतर राखल्याचं आपण सर्वांनी पाहिलंय त्यामुळे तो टी ट्वेंटीमधून गुप्च निवृत्तीची तयारी करतो की काय असे अनेक तर्कवितर्क सध्या सोशल मीडियावर लावले जात आहेत